आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्यामध्ये स्वागत आज आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद आज आम्ही बोलणार आहोत आपल्या पाचारणाविषयी हा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण जेव्हा तुम्ही आपल्या विश्वासाविषयी सांगता तेव्हा तुम्हाला किती यश मिळतं आमचे आजचे पाहुणे सांगतायत पुष्कळ लोक प्रभावी रीतीने इतरांना ख्रिस्ताविषयी सांगू शकत नाहीत कारण त्यांना स्वतःलाच पुष्कळदा ख्रिस्तीत्व म्हणजे काय ते समजलेलं नसतं ते आज आपल्याला हे सांगण्यासाठी उपस्थित आहेत की आपला विश्वास त्यांच्याशी निगडित आणि महत्वपूर्ण आहे आणि त्याद्वारे आपण इतरांना जिवंत देवाची ओळख करून देऊ शकतो तुम्ही साक्षी बनू शकता आमचे ब्रिटिश मित्र जे जॉन यांची मी तुम्हाला भेट करून देऊ इच्छिते मी म्हटलं आपण लोकांची जन्मापासून मरणापर्यंत काळजी वाहतो आणि स्वभाव परिवर्तनाच्या क्षेत्राशी आपलं नातं असतं म्हणजे <laughs> तर ती म्हणाली याला काय म्हणतात मी म्हटलं की याला ख्रिस्तीत्व म्हणतात जे जॉन ब्रिटनभर आणि इतर तीस पेक्षा अधिक देशांमध्ये प्रवास करतात त्यांचं ख्रिस्तीवर प्रभावशाली प्रेरणादायी संदेश टवटवी देणाऱ्या विनोदी पद्धतीने सांगितले जातात ते सभासंमेलन विद्यापीठ आणि विविध घटनांद्वारे दरवर्षी तीन लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचतात ते, ते तेरा भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या सव्वीस पुस्तकांचे लेखक आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय इंग्लंडमध्ये राहतात जेव्हा आपण नाही करत तेही नाही करत जे जॉन आपण आलात खरंच आभारी तुम्ही थेट ब्रिटनहून आला आमचं केवढा मोठा बहुमान आहे धन्यवाद मला ठाऊक आहे जे जॉन की तुम्ही ख्रिस्ताचे एक सामर्थ्यशाली साक्षी आहात कित्येकदा माझ्या मनात हे आलं की साक्ष कशी द्यावी हे लोकांना शिकवण्यासाठी काही कार्यक्रम करावेत आणि त्यांना सांगावं की ते हे कसं करू शकतील कित्येकदा आपण लोकांना एखादी गोष्ट न करताना पाहून आश्चर्यचकित होतो पण आपण त्यांना ते कसं करायचं शिकवत नाही कितीतरी कितीतरी लोकांना नेहमी दोषी असल्यासारखं वाटतं कारण त्यांना साक्ष द्यावीशी वाटत असते ती दिली पाहिजे असं ते ऐकतात पण त्यांना ती देता येत नाही किंवा ती कशी द्यायची हे माहीत नसतं तर लोकांना साक्ष कशी द्यायची ते तुम्ही आज आणि उद्या त्यांना शिकवावं असं मला वाटतंय तर शिकवताय ना <laughs> म्हणजे तुम्ही आधीच माझ्या मनाला आनंदित केलंय जॉयस मला वाटतं कित्येक ख्रिस्ती लोकांनी येशून आपल्या तीन शिष्यांना जे सांगितलं की हे कोणालाही सांगू नका ते चांगलं चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय कित्येक ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की साक्ष देणं म्हणजे आपल्या कारच्या मागच्या बाजूला माश्याचं चिन्ह लावून येशूच्या नावाचा गजर करणं पण त्यापेक्षा अधिक आहे मला वाटतं की बऱ्याचदा आपण बायबलचा संदेश स्वीकारतो पण आपण नेहमीच त्याची पद्धत अनुसरत नाही उदाहरणार्थ येशूनं आपल्या पहिल्या शिष्यांना कामाची योजना सांगताना म्हटलं यरुशलेम्येपासून आरंभ करून सर्व यहुदियात शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल जर तुम्ही यरुशलेमकडे पाहिलं तर आरंभीच्या शिष्यांसाठी ते कसलं प्रतीक होतं ते असं ठिकाण होतं जिथं त्यांनी येशूला नाकारलं होतं त्याला वधस्तंभी दिलं तेव्हा ते, ते कुठे होते तिथं फक्त योहान होता तर येशूला मुळात असं सांगायचंय की तुमच्या सर्वात मोठ्या पतनाच्या ठिकाणापासून तुम्ही सुरुवात करा आणि तीच सुरुवात महत्वाची आहे फारच अद्भुत आता आपल्यासाठी हे ठिकाण कोणतं मला वाटतं की ते ठिकाण आपलं शेजारचं घर शेजारचं घर म्हणता येईल किंवा आपले सहकारी म्हणता येतील किंवा आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी यापैकी असू शकतो आपले घर सुद्धा लोक ज्यांच्याशी आपले नातेसंबंध आहेत आणि जॉयस आपण अगदी हेतूपूर्वक आपले आधीच आधीच असलेले नातेसंबंध बळकट करायला हवेत मला वाटतं की याची सुरुवात त्यांच्याविषयी कळवळा दाखवून आणि प्रार्थना करून सुद्धा करायला हवी कित्येक ख्रिस्ती लोक प्रार्थनाही करत नाहीत रोज प्रार्थना करा की तुम्हाला त्यांच्याशी चांगले संबंध करायला हवी म्हणजे रोज प्रार्थना करा मग ते संबंध प्रत्यक्ष मदतीद्वारे किंवा बोलण्याद्वारे का असे ते ते जास्ती महत्वाचं नाही पण संबंध तुम्ही प्रस्थापित करणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं खरं तर आपल्या ओळखीच्या लोकांची आपण एक अशी यादी तयार तयार करू शकतो ज्यांचं देवाबरोबर नातं नाही ज्यांच्याविषयी तुम्हाला काळजी वाटते की मरणानंतर ते स्वर्गात न जाता नरकात जातील आणि आपण सहानुभूतीने केवळ एवढंच म्हणतो की मी या लोकांसाठी प्रार्थना करीन की देवाने त्यांच्या मार्गात एक योग्य सुवार्थिक पाठवावा पण जर जर मी तुमच्या ठिकाणी असले तर मी प्रार्थना करीन की देवाने मला योग्य वेळी त्यांना सुवार्था सांगता यावी म्हणून धैर्य द्यावा आणि माझ्या मते आपल्याला हे माहीत असायला हवं की साक्ष देणं केवळ आपल्या बोलण्यावर अवलंबून नसतं तर ते आपल्या जगण्यावर आणि आपण ख्रिस्ताचा संदेश आपल्या जीवनातून कसा प्रगट करतो त्यावर अवलंबून बरोबर आहे एक दीपस्तंभ जॉयस काही आवाज करत नाही तरी तुम्ही तो पाहू शकता प्रकारे आपण जगाचा प्रकाश असलं पाहिजे पण कित्येकदा आपण कार्यरत नसतो नाही का आपण पृथ्वीचं मीठ असायला हवं रुची देणारे लोक कित्येकदा आपली वृत्ती आपली कृती किंवा आपण जे करतो किंवा कसं करतो ते सुद्धा खूप महत्वाचं असतं मी मी एका आशियातल्या मुलीला तिच्या बाप्तिस्म्याच्या वेळी साक्ष देताना ऐकलं ती म्हणत होती की माझ्या मैत्रिणीचं माझ्या मैत्रिणीचं जीवन बघून मला केवळ ख्रिस्ताची ओळखच झाली नाही तर माझं तारणही झालं मला वाटतं की हेच ते खरोखर आहे नाही का म्हणजे आपण जे कोणी आहोत आणि आपण आपलं जीवन ज्या प्रकारे जगतो त्यावरूनच आपल्या ख्रिस्तीत्वाची जाहिरात होत असते आणि देवाचा गौरवसुद्धा होत असतो ख्रिस्तीया नात्याने आपण बायबल आहोत जॉयस जे लोक ख्रिस्ती नाहीत ते बायबल वाचत नाहीत आपणच बायबल आहोत म्हणूनच आपण चांगली बातमी किंवा वाईट बातमी असतो आणि खेदाने आपण वाईट बातमीच असतो आपण ख्रिस्तीत्वाची वाईट जाहिरात ठरतो त्यामुळे जेव्हा त्या तुम्ही बोलता तेव्हा कार्य घडत नाही हेच म्हणायचं तुम्ही आपल्या कारवर स्टिकर लावल्यानंतर त्यानुसार जीवन जगला नाहीत तर तुम्ही आपल्या कारवर स्टिकर न लावलेलेच बरं कारण त्यामुळे खरं तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतं आणि अविश्वासणाऱ्यांना असं म्हणण्याची आणखी एक संधी मिळते की ख्रिस्ती लोक म्हणजे ढोंग्यांचा एक गुच्छच आहे आणि आपण तसं असता का माने एक गोष्ट लोकांना खरंच समजली पाहिजे ती ही की बऱ्या असता जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला ख्रिस्ताकडे आणू इच्छिता तेव्हा त्यासाठी वेळेची गुंतवणूक करावीच लागते आणि लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारणं जरी अगत्याचं असलं तरी देखील पुष्कळता असं ताबडतोब ताबडतोब घडत नाही कारण बऱ्याचदा तुम्ही लोकांना तारणाबद्दल फारच लवकर सांगू लागता आणि त्यामुळे ते पळवाट काढतात कारण तुम्ही त्यांना oh. असा संदेश बळजबरीने ऐकवता जो खरं तर oh. त्यांना समजतच नाही आणि ज्यासाठी ते तयार नसतात पण oh. जर आपण त्यांना संदेश दाखवला जर आपण त्यांच्यासाठी संदेशासारखे असलो जर आपण त्यांच्यावर प्रीती करून त्यांच्याशी दयेने वागलो जर आपल्या जीवनातून आत्म्याचं फळ प्रकट झालं जर आपण त्यांच्या अपयशाबद्दल धीर धरून त्यांची क्षमा केली आणि जर आपण त्यांच्या गरजा भागवल्या आणि जसा देवाने आपल्या बाबतीत धीर धरला तसा आपण त्यांच्या बाबतीत धीर धरून त्यांना वेळ दिला तर मला खात्री आहे की लोकांना शेवटी हे जाणून घ्यावंसं वाटेल की आपल्याकडे काय आहे आणि आपण इतके क्षमाशील कसे काय असू शकतो मला त्या येशूविषयी सांगा ज्याची तुम्ही सेवा करता कारण मी हे पाहू शकते की तुमच्या जीवनात एक एक वेगळेपणा आहे आणि प्रभू येशूविषयी आणखीन एक गोष्ट माझ्या माझ्या लक्षात आली की संदेश संदेश देण्यासाठी त्याने कधीच लोकांचा पाठलाग केला नाही बरोबर आहे ना माझा सांगा मला तो तेचा तेचा, तेचा जीवनाचा तो त्याच्या दैनंदिन भाग होता आणि त्याची लोकांवर प्रीती असल्यामुळे त्यांना संदेश द्यायचा आणि मुळात तो सगळ्यांशी सारखच वागायचा तो जसा होता तसाच होता आणि जसा तो आपल्या शिष्यांशी वागायचा तसाच इतर पापी लोकांबरोबरही वागायचा आणि यामुळेच त्यांचं हृदय त्याच्याकडे आकर्षित व्हायचा आणि जेव्हा ते सत्य जाणवून घ्यायचे तेव्हाच तो त्यांचं जीवन प्रभावित करू शकत होता मला असं वाटतं की लोकांची इच्छा नसतानाही त्यांना बायबलविषयी बळजबरीने सांगून आपण अप, आपला वेळ वाया घालवतो कारण त्यांना मिशनरी म्हणजे पळवाट काढणारा नव्हे तर वधस्तंभाकडे पाहणाराच खरा मिशनरी असतो जर तुम्ही खरोखर वधस्तंभाच्या संपर्कात आला असून ख्रिस्ताच्या क्षमाशीलतेचा अनुभव घेतला असेल आणि जर तुम्ही आपल्या हृदयात पवित्र आत्म्याचा वास्तव्य अनुभवात असाल तर प्रेषित पाऊल म्हणतो त्याप्रमाणे ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला घड घालते जर मी आणि माझी पत्नी आमच्या तीन मुलांचं फिरायला एका जंगलात गेलो आणि आम्ही खूप आनंदात दिवस घालवल्यावर घरी घरी परतायच्या वेळी सर्व सामानाची बांधाबांध केल्यानंतर जर आमच्या लक्षात आलं की आमचा एकच मुलगा आमच्यासोबत आहे आणि आमची इतर इतर दोन मुलं सायमन आणि मायकल हे बेपत्ता आहे तर तर मी आणि माझी पत्नी क्षणाचीही उसंत न घेता म्हणून चला आपण जंगलात जाऊन त्यांचा शोध घेऊ आणि शोधाशोध केल्यावर जर फक्त सायमनच सापडला तर आम्ही असं म्हणू की आपण घरी जाऊया चला आता <laughs> नाही ना मुळीच नाही आम्ही तोपर्यंत मायकलचा शोध घेऊ जोपर्यंत तो, जो तो आम्हाला सापडत नाही हरवलेल्यांना शोधण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून बायबलमध्ये याच तत्वाविषयी सांगण्यात आलेलं आहे आता आता आपलं कर्तव्य काय तर मला वाटतं जॉयस आपण देवाच्या मळ्यात जाऊन फळं फळं तपासणाऱ्यांसारखे आहोत म्हणजे आपण फळं तपासतो जर फळं काढण्यासाठी ती पिकलेली असतील तर ती लगेच काढा कारण जर तुम्ही ती त्वरा करून काढली नाहीत तर दोनपैकी एक गोष्ट ही अवश्य घडेल एक तर की ती अधिक पक्व होऊन जमिनीवरती पडतील वाया जातील किंवा किंवा यहोवा विटनेसवाले ते पळवून नेतील फळं काढण्याच्या स्पर्धेत तुम्हाला वरचड असायलाच हवं असं मला म्हणायचं आहे फळं पिकेपर्यंत तुम्ही तुमच्या नीतिमत्वाचा प्रकाश त्यांच्यावरती पडू द्या असं मला सांगायचंय नीतिमत्वाचा प्रकाश लोकांसमोर आपण चांगल्या वर्तणुकीचं चा सातत्य हे राखायलाच हवं आपला समाज इतका विचित्र आणि भावनिक आणि सातत्यानं बदलणारा आहे की कोणत्या दिवशी कुणाकडून काय घडेल याचा काही नेम नाही जग भुकेल्या लोकांनी भरलेलं आहे आणि काही हो, लोक कापणीसाठी तयार आहेत फक्त ते त्यांच्याशी कुणीतरी बोलायची वाट पाहतायत आणि जर देवाने आपला उपयोग करावा अशी इच्छा धरून आपण प्रार्थना केली तर आपल्याला समजेल किती वेळ कोणती आहे आपण त्यांच्याशी कधी बोलावं आणि कधी आपण त्यांना सामोरं जावं आणि किती काय आपण धीर धरावा मात्र आपल्या ओळखीच्या प्रत्येकाला आपल्याला सुवार्ता सांगता आली नाही तर आपण अपराधी वाटून घेऊ नये आपण सर्वप्रथम संदेशाचा आराखडा तयार करतो आणि जेव्हा पवित्र आत्म्याकडून आपल्याला सुचवलं जातं की हीच वेळ आहे तेव्हाच आपण आपलं तोंड उघडून धैर्याने प्रभू येशूची सुवार्ता सांगू शकतो बायबल शिकवतं की तुमच्यामध्ये जी आशा आहे त्याविषयी प्रत्युत्तर द्यायला तुम्ही नेहमी तयार असावं आणि ते कसं द्यायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं आणि त्याविषयी आपण बोलणारच आहोत अमेरिकेत सुवार्तेचा इतका सुकाळ झालाय का की आता विश्वासाविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही एका छोट्याशा विश्रांतीनंतर यावर लोकांचं काय मत आहे हे आपण पाहणार आहोत आज आम्ही तुम्हाला देतो एक साधन आपल्या विश्वासाविषयी प्रभावी रीतीने सांगण्यासाठी तर हे किती आहे ते समजून घ्या कारण आम्ही रस्त्यांवरील लोकांना विचारलं की कुणी तुम्हाला कधी ख्रिस्ताविषयी सांगण्याचा प्रयत्न केलाय का त्यांच्या काही उत्तरांनी तुम्ही चकित व्हाल प्रभू येशू ख्रिस्ताविषयी किंवा ख्रिस्तीत्वाविषयी आतापर्यंत कुणी तुम्हाला काही सांगितलंय का मला ते आठवत नाही नेम आ, ना मला नेमकं आठवत नाहीये हा सर्वसामान्य विषय नाही नक्कीच नाही मला प्रभू येशू विषयी कुणीच काही नाही सांगितलं होय बऱ्याच दिवसांपूर्वी काही सुवार्थिक आमच्या घरी आले होते त्यांनी आम्हाला माझ्या संपर्कात आलेल्या अशा काही संस्थांना आठवण्याचा मी प्रयत्न करते ज्यांच्याविषयी मी खात्रीने हे सांगू शकत नाही की ते ख्रिस्ती आहेत किंवा नाही तुमच्या जीवनात तुम्हाला खऱ्या ख्रिस्ती होण्याविषयी का होय नक्कीच अगदी पुष्कळ दास घडलंय पण असेही काही प्रसंग होते जेव्हा मला विचारण्यात यायचं की तू ख्रिस्ती आहेस का तुझा देवावर विश्वास आहे का तुझा विश्वास आहे का की येशू तुझा प्रभू किंवा तारणारा आहे तेव्हा माझं उत्तर असायचं होय या बाबतीत काहीच समस्या नाही हो मी ख्रिस्ती आहे झाले तेव्हा मी कॅथलिक असल्यामुळे एका कॅथलिक शाळेत जाऊ लागले आणि तिथल्या गोष्टींविषयी माझ्या मनात ओढ निर्माण झाली आणि जाणून घेणं तुला काय वाटतं खरं सांगायचं तर मला ख्रिस्तांविषयी कधीच कोणी सांगितलं नाही आणि मी चर्चला देखील कधीच गेले नाही तुम्ही एखाद्या यहोवाच्या साक्षीसोबत आपल्या घरात आहात किंवा त्यांच्या सोबत रस्त्यावर चालत आहात यावर ते अवलंबून असतं पण मी केवळ त्यांचे आभार मानते जेव्हा साक्षी तुमच्या सोबत बोलतात तेव्हा तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट पटते किंवा कोणती गोष्ट खटकते पूर्णपणे त्यांच्या गेलो होतो आजपर्यंत तुमच्या जीवनात तुम्हाला कुणी प्रभू येशू विषयी किंवा ख्रिस्तीत्वाविषयी सांगितले होय तुम्ही सुवार्तेच्या मोबदल्यात काय मिळवलं बहुतेकदा एक पुस्तिका किंवा हस्तपत्रिका माझ्या त्याविषयी संमिश्र भावना होत्या मला वाटलं की तिला आणि त्या माणसाला मी ख्रिस्ती आहे असं वाटलं नाही आणि त्यांचं समजावणं माझ्यापेक्षा उत्तम होतं मला तसं जमत नाही मला वाटतं की तुम्ही देवावर विश्वास ठेवणं हेच महत्त्वाचं असतं मग तुम्ही कोणत्याही चर्चला का जाईना किंवा कोणत्याही पालकाचं का ऐकायना तुम्ही विश्वास ठेवता हेच महत्वाचं आहे आणि हेच सत्य आहे असं मला वाटतं तुम्ही जाणता जे जॉन की हे शुद्धीवर आणणारं आहे की ज्या राष्ट्राला आपण प्रभू येशूच्या सुवार्तेने भरलेलं राष्ट्र समजतो त्या अमेरिकेसारख्या राष्ट्रातल्या कित्येक लोकांना प्रभू येशूविषयी विषयी कोणी कधी सांगितलेलंच नाही आणि खरंच ही खूपच खेदाची बाब आहे नायका का हो पटतय ना तुम्हाला हे म्हणजे बघा ना अगदी खरोखरच हे अत्यंत खेदजनक आहे की काही काही सुवार्थिकांनी सुवार्ता सांगताना ती आस्थेनं सांगितली नाही आणि त्यामुळेच पुष्कळांनी तिचा स्वीकार सुद्धा केला नाही आणि चुकीच्या तत्वांची पेरणी ख्रिस्ती विश्वासापेक्षाही अधिक झाली असं मला वाटतं ख्रिस्ती विश्वासाविषयी अधिक सांगण्याचं अगत्य आहे ख्रिस्ती विश्वासाविषयी मला असं म्हणायचंय की आपण कोणत्याही मार्गाने किंवा कोणत्याही प्रकारे अनोळखी लोकांना ख्रिस्ताविषयी सांगायची संधी सोडता कामा नये कारण हे खरंच खूप मोलाचं आहे मला वाटतं जास्तीत जास्त ख्रिस्ती लोकांनी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना ख्रिस्ताची साक्ष दिली तर चुकीची तत्व पेरणाऱ्या लोकांचं ऐकून बहकण्यापेक्षा हे लोक आपल्या ओळखीच्या लोकांचं ऐकून आत्मिक समाधान मिळवणं अधिक पसंत करतील यात मुळीच संशय नाही हो अगदी प्रत्येकाने आपापल्या विश्वात ख्रिस्ताचं साक्षी असलं पाहिजे हो, हो, हो। आपापल्या विश्वात जेव्हा येशूने मार्कृत शुभवर्तमानामधल्या या माणसाला बरं केलं तेव्हा तो माणूस म्हणाला की मला मला तुझ्या मागे यायचं आहे येशू मला तुझ्या मागे यायचंय येशू म्हणाला नाही घरी जाऊन तुझ्या कुटुंबियांना सांग की देवाने तुमच्यासाठी काय केलंय प्रथम त्यांना त्यांना सांगायला हवं सांगायचा मुद्दा हाच की जगाला सुवार्थ सांगण्याआधी प्रथम आपल्या लहानशा विश्वाला ती सांगा ती जाणीवपूर्वक सांगा ख्रिस्तीजणांसाठी एक चांगला शब्द आहे जाणीवपूर्वक सांगणं जर तुम्हाला जाणीव नसली तर एक एका आठवड्याच्या एक महिन्याच्या मग एक वर्ष सुद्धा होईल आणि शेवटी तुम्हाला कळेल की तुम्ही आपल्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये पेरणीच केलेली नाहीये हे सगळ्यात शेवटी समजेल आणि ही पेरणी खूप महत्वाची आहे आणि ती सांगितलीच पाहिजे असं मला वाटतं आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक सुरुवात करणं म्हणजे केवळ नियमितपणे ही प्रार्थना हो। करणं की परमेश्वर ज्या दिवशी तुमचा उपयोग करील आणि तुम्हाला सुवार्ता सांगण्याची संधी देईल तेव्हा योग्य वेळी तुम्हाला योग्य योग्य शब्द सुचायला सुचायला हवेत पण असाही एक काळ असतो जेव्हा आपल्याला आपल्या जीवनातून सुवार्ता सुवार्ता प्रगट करावी लागते मला खात्रीपूर्वक असं असं वाटतं की आपल्या ओळखीच्या लोकांच्या हातात काहीतरी काहीतरी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आपण समाजात वावरतो खरेदी करतो आपण दुकानात जातो किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा कधी कधी आपण अशा अशा लोकांच्या संपर्कात येतो जे दुःखी कष्टी असतात आणि तुम्ही त्यांना कसे आहात म्हणून विचारलं तर ते म्हणतील की खरं तर मी दिवस संपण्याची वाट पाहू शकत नाही यावर तुम्ही त्यांना म्हणू शकता कुणीतरी तुमची मदत करायला तयार आहे पण कदाचित येशूविषयी सांगायला ती जागा किंवा ती वेळ योग्य नसेल आणि ते थी कामात असतील किंवा वेळेला बांधलेले असतील अशा वेळी एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतो, ची ची शकतो। ची ची लाहन लाहन ती म्हणजे आपण त्यांना किमान सुवार्तेची लहानशी पुस्तिका देऊ शकतो तुमच्याकडे सुवार्तेची बरीचशी लहान लहान पुस्तकं असतीलच तशी ती आमच्याकडेही आहेत आणि बाहेर जाताना मी नेहमी माझ्या हो, किंवा हो, माझ्या पतीच्या हो, कारमध्ये सुवार्तेच्या पुस्तकांनी भरलेली एक बॅग ठेवत असते सुवार्तेच्या पुस्तकांनी भरलेली एक बॅग आमच्यासोबत असतेच कारण जर तशी वेळ आली तर असं म्हणण्याची वेळ यायला नको की अरे रे आपण त्यांना काहीतरी वाचायला देऊ शकलो असतो तर आपण आपण त्यांना सहज म्हणू शकतो की मी तुम्हाला हे लहानचं पुस्तक देऊ इच्छिते माझी पुस्तकं विकत घेणाऱ्या लोकांनाही मी सांगते की तुम्ही असं म्हणा की माझ्या एका जवळच्या मैत्रिणीनं हे पुस्तक लिहिलंय त्यामुळे पुस्तक घेताना ते अधिक प्रभावित होतील पुस्तकांच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की लोक ते फेकून देत नाहीत जरी त्यांना ते नको असलं ते कुठेतरी ठेवून देतात आणि हल्ली तर लोक इतके अस्वस्थ असतात जरी आता ते अस्वस्थ नसतील तरी जेव्हा वेळ येते तेव्हा ते पुस्तक कामी येतं मी, मी मी अगदी सहमत आहे मला वाटतं आपल्या जवळची पुष्कळशी साधनं आपण वापरतच नाही जसं पुस्तकाविषयी तुम्ही म्हणालात हे तुमच्यासाठी आहे तसं जेव्हा लोक मला म्हणतात की मी साक्ष देऊ शकत नाही बरोबर तेव्हा मी म्हणतो काय तुम्ही साक्ष देऊ शकत नाही का का पण मग हे तुमच्यासाठी आहे आणि मी त्यांना आग्रहानं एखादी पुस्तिका देऊन म्हणतो हे तुमच्यासाठी आहे हे खेळावरचं खेळावरचं लहानसं पुस्तक आहे यात खेळाच्या आधारे ख्रिस्तीत्वाची माहिती दिलेली आहे हे हे ये येशूविषयीचंच पुस्तक तुमच्यासाठीच आहे एवढी सोपी गोष्ट दुसरी नाहीच आहे मी हे पुस्तक राष्ट्राध्यक्षांना सुद्धा दिलंय मी ते यासर यासर अराफत यांना सुद्धा दिलंय मी ते टॅक्सी चालकांना सुद्धा दिलं आहे मी एवढंच म्हणतो की हे हे, हे तुमच्यासाठीच आहे आणि ते म्हणतात की अरे वा इतर लोकांप्रमाणे कदाचित मीही कधीतरी यावर विश्वास ठेवू शकेन की मी तुम्हाला दिलेली ती लहानशी पुस्तिका वाचायची संधी तुम्हाला मिळाली तुम्हाला त्याविषयी काय वाटतं मी तर असं म्हणेन की जॉयस हे देवाच्या वचनाची पेरणी करणारं सुवार्ता प्रसाराचं एक माध्यम आहे प्रसार करण्याचा हा एक छान मार्ग आहे काही लोक वाटेनं जाणाऱ्या अनोळखी लोकांशी बोलून त्यांना सुवार्थ सांगण्या इतपत धाडसी असतात पण खर तर काही लोक धाडसी नसतात आणि लोक आपल्याविषयी काय विचार करतील याविषयी आपण काळजी करतो आणि सुवार्ता कशी सांगावी हेच आपल्याला कळत नाही पण बऱ्याचदा हे योग्य नसतं माझ्या मते जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला ख्रिस्ताविषयी सांगते आणि ती व्यक्ती लगेच ख्रिस्ताचा स्वीकार करते तेव्हा ती देवाची विशेष कृपा असते कारण बऱ्याच लोकांना सुवार्ता सांगताना अवघडल्यासारखं वाटतं पण आपण वचनाची पेरणी नक्कीच करू शकतो जेव्हा मी लोकांमध्ये असते तेव्हा मी देवाविषयी मुक्तपणे बोलते म्हणजेच कुणी जर मला विचारलं की आज तू आज तू कशी कशी आहेस तर मी म्हणेन एक सांगू का मी देवाच्या प्रेमात पडले आणि तो माझ्यावर प्रीती करतो म्हणून मी आनंदात आहे एक एक लहानशी पेरणी करण्यासाठी बरेच मार्ग हे नक्कीच असतात आणि म्हणूनच तुम्ही वचनाची पेरणी करा आमच्या आणि तुमच्या सेवा कार्यात उपलब्ध असलेल्या पुस्तिका तुम्ही मागवू शकता किंवा ख्रिस्ती पुस्तकालयातून त्या विकत घेऊ शकता आणि सुवार्तेच्या साहित्याने आपण असायला हवं लोकांना देण्यासाठी आपल्याकडे हे साहित्य असायलाच हवं आणि आपल्याकडचं हे साहित्य आपण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांनाही द्यायला हवं नाही का नक्कीच ना एक सांगतो जॉयस जेव्हा येशू शोमरोनी स्त्रीला विहिरीजवळ भेटला तेव्हा त्यांच्यात झालेलं संभाषण हे अद्भुतच होतं कारण प्रभू येशू आणि ती शोमरोनी स्त्री यांच्यामध्ये आडभिंती होत्या त्यांच्यात नैतिक आडभिंती होत्या ती, ती व्यभिचारात जगत होती तो मुख्य याजक होता त्यांच्यात सामाजिक आडभिंत होती सामाजिक ठिकाणी पुरुष स्त्रियांशी बोलत नसायचे आणि त्यांच्यात वांशिक आडभिंत होती, होती तो यहुदी होता ती शोमरोनी होती त्यांच्यात धार्मिक आडभिंत होती तो यहुदी होता ती शोमरोनी होती अशा या चार आडभिंती होत्या आता मुख्य प्रश्न हा आहे की प्रभू येशूनं या स्त्रीशी कसा संपर्क साधायचा लक्षात लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट ही आहे की प्रभू येशूला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि तिथं जाण्यासाठी शोमरोनातून जावं लागायचं पण पण यहुदी शोमरोनातून कधीच जात नव्हते ते एका दुसऱ्या वाटेनं तिकडे जायचे म्हणून प्रभू येशूनं सर्वप्रथम या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेचा बिमोड केला इतर यहुदी शोमरोनातून जात नव्हते पण येशूनं मात्र तिथून जाणं टाळलं नाही तो त्या स्त्रीला भेटला चार आडभिंती होत्या पण येशूनं काय केलं तो तिच्याशी अशा विषयावर बोलला की जी त्यांच्यात एक समानता होती तिला तिला पाणी हवं होतं त्यालाही पाणी हवं होतं तो तिच्या नैतिकतेविषयी बोललाच नाही तो तिच्या वंशाविषयी बोलला नाही तो तिच्या धर्माविषयी बोलला नाही तो तिच्याशी फक्त पाण्याविषयीच बोलला तिला तिला पाणी हवं होतं त्यालाही पाणी हवं होतं मग तो ऐहिक पाण्याकडून आत्मिक पाण्याकडं वळला त्यानं तिच्या जीवनातलं पाप तिला दाखवून दिलं त्यानं तिला जीवनी पाण्याची भेट सादर केली मग तिनं आपली घागर विहिरीवरच सोडली आणि ती थेट गावात पळाली प्रत्येकाला येशूकडं बोलावून त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी शोमरोनाथ संजीवानी आली एका व्यक्तीद्वारे फारच छान एक एका व्यक्तीनं आमच्या सोबत असणार आहात कारण आपण निश्चितच काही लोकांना उत्तेजित केलंय पण अजूनही पुष्कळ शान उत्तरित प्रश्नांच्या द्यायचे आत्ताच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आज आम्ही तुम्हाला काय देणार आहोत ते कारण एक साक्षी बनण्यासाठी आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे जर तुम्हाला खरोखरच एक साक्षी व्हायचं असेल तर तुम्हाला वाचून आणि अभ्यास करून ते बनण्याचा मार्ग शोधायलाच हवा मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छिते तुम्ही या योजनेचा लाभ घ्या कारण आपल्या दैनंदिन जीवनात एक प्रभावशाली साक्षी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि मला विश्वास आहे तुमच्याद्वारे देवाच्या राज्यात पुष्कळ आत्मे येतील देवाची स्तुती असो कृपया बघत राहा